उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर काल शिर्डीमधील साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं. महाविकास आघाडीचं वर्चस्व असलेलं विश्वस्त मंडळ होतं. आता मुंबईमधील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक न्यासाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यासाठी घडामोडी सुरू असल्याचं कळत आहे. त्यासंदर्भामध्ये कायदेशीर बाबी सुद्धा तपासल्या जात आहेत. सध्या सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर आहेत. राजू सोनवणे आपले प्रतिनिधी यासंदर्भातले अधिक अपडेट देतील. राजू, नेमकं काय घडामोडी घडतायत या संदर्भात? अमोल, पाहतोय आपण महामंडळामध्ये अतिशय चर्चेचं आणि महत्वाचं जे होतं ते शिर्डी देवस्थानाचं महामंडळ होतं आणि काल ज्या प्रकारे औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिलेला आहे त्यानंतर हे विश्वस्त मंडळ जे आहे ते बरखास्त केले. खरं तर ह्या सगळ्या नियुक्त्या महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या होत्या. महाविकास आघाडीच्या जवळचे सगळे हे पदाधिकारी होते. कुठतरी नियम डावलून जे आहे ते नियुक्त केले अशा प्रकारचं जे आहे ते आरोप आहे. आणि या बरखास्तीनंतर आता प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारची जी आहे ती कारवाई करता येईल अशा प्रकारची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने विधी व न्याय विभागाकडे संपूर्णपणे याची तपासणी चालू आहे. ज्या प्रकारे औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिल्यानंतर शिर्डीचा निर्णय झालेला आहे तसाच सिद्धिविनायक संदर्भात होऊ शकतो का अशा संदर्भात सुद्धा चाचणी सुरू झालेली आहे. विधी व न्याय विभाग याची संपूर्णपणे चौकशी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की सिद्धिविनायक वरती सुद्धा आदेश बांदेकरचे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या जवळच्या आहेत आणि बाकी ज्या नियुक्त आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळच्या आहेत. त्यामुळे कुठेतरी शिर्डी पाठवण्यात सिद्धिविनायक मंदिराची सुद्धा बरखास्त करता येईल का यासाठी तपासणी सुरू झाली आहे. राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.